महत्वाकांक्षी प्रकल्प कोस्टल रोड कधी खुला होणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या काही भागाचं लोकार्पण झालंय. पण हा अंशतः खुला झालेला किनारपट्टीचा मार्ग वापरण्याचे काही नियम आहेत आणि काही ठराविक वेळा सुद्धा महानगरपालिकेनं निश्चित करून दिल्यात. पण कोणते नियम आणि कोणत्या वेळा पाहूयात या व्हिडिओमध्ये. मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच नरीमन पॉइंटपासून दहिसर विरारपर्यंत कमी वेळात आणि वेगानं पोहोचण्यासाठी या कोस्टल रोडची मदत होईल असं बोललं जात आहे. यातील वरळी आणि मरीन ड्राईव्हला जोडणारी मार्गिका खुली झाली आहे. वाहतूक कोंडीपासून वाचता येईल, सोबतच प्रवासाचा वेळ कमी होईल अशी आशा मुंबईकरांना आहे. सध्या कोस्टल रोडच्या एकाच मार्गिकेचं काम पूर्ण झाल्यामुळे आता खुला झालेला मार्ग सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंतच नागरिकांसाठी खुला राहणार आहे. शिवाय शनिवार आणि रविवार या रस्त्यावरून वाहतूक बंद असेल. तसंच एका मार्गिकेवरून रहदारी सुरू असताना दुसऱ्या मार्गिकेचं काम सुरू राहणार, जे मे महिन्यापर्यंत संपवण्याचं ध्येय मुंबई महापालिकेनं ठेवलंय असं अतिरिक्त आयुक्त आणि मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितलंय. तसं पाहिलं तर कोस्टल रोडवर ताशी 100 किलोमीटर वेगानं वाहनं धावू शकतात, पण सुरक्षिततेसाठी इथं ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या नवीन मार्गामुळे वेळेची 70% बचत आणि इंधनाची 34% बचत होईल असा दावा पालिका प्रशासनानं केलाय. सर्व प्रकारची अवजड वाहनं, ट्रक, मिक्सर, ट्रॅक्टर, अवजड मालाची वाहनं आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रवेशबंदी असेल. सोबतच सर्व प्रकारच्या दुचाकी, सायकल, अपंग व्यक्तींसाठीच्या मोटरसायकल किंवा स्कूटर, तीन चाकी वाहनं, टांगा, हातगाडी अशा वाहनांना सुद्धा प्रवेशबंदी असेल. आणि अर्थातच पादचाऱ्यांना सुद्धा कोस्टल रोडवर प्रवेश दिला जाणार नाहीये.